नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। आज धुलिवंदन, धुळवड किंवा रंगपंचमी खेळण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते आणि अशीच आगळी वेगळी पद्धत आहे भाईंदर जवळच्या मुर्धा गावात। रात्री उशिरापर्यंत होळी पेटवायची आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून फक्त आळीतले पुरुष जेवण बनवतात आणि तेही एकत्र। एरवी नगरसेवक म्हणून मान घेत फिरणारे आजही आज मात्र स्वयंपाक करतात। इतकंच काय तर स्वयंपाक झाला की आळीतील महिलांना नाचत गाजत वाजत गाजत होळीच्या ठिकाणी आणलं जातं, तेही अगदी सन्मानानं। भाईंदरच्या उत्तन या ठिकाणची ही आगळी वेगळी होळी आणि महिलांना धुळवडीच्या दिवशी आराम दिला जातो, स्वतः पुरुष आजच्या दिवशी जेवण बनवतात। धुलिवंदन साजरी करण्याची ही वेगळी पद्धत भाईंदरच्या उत्तन मधली। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत जोडल्या गेल्यात सध्या। स्वाती, जसा प्रदेश तशी पद्धत वेगळी असते धुलिवंदनाची किंवा कोणताही सण साजरा करण्याची, तर भाईंदरच्या उत्तन मध्ये हा काय वेगळा प्रकार आहे? आणि या पद्धतीविषयी बोलतोय आपण। जर बघितलं आता रंग खेळणं सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला मुर्धा गावचं इथेच होळी लागली आणि होळी लागल्यानंतर आता सगळ्यांचा रंग खेळण्याचा कार्यक्रम सुरू आहे। आपण जर इथे बघितलं तर रंग खेळला जातोय, दुसऱ्या बाजूला माझ्या उजव्या हातात आपण बघितलं की त्यांनी जेवण बनवून तयार ठेवलंय। हे जेवण पाहिजे तेवढं खाऊ द्या, एन्जॉय करू द्या, होळी हे पुरा मत मानो। एक दिवस होळीची ही पद्धत थोडी वेगळी आहे। स्थानिक नगरसेवक आहेत आपल्या बरोबर, मला सांगा तुम्ही स्थानिक नगरसेवक म्हणून फिरताना एक मान मर्तब घेत असता, लोक मान देतात, पण आज मात्र फक्त आणि फक्त काम करणं एवढंच तुम्ही करता। येस येस, लोकांचं प्रेम या वागण्यामध्ये लोकांचं प्रेम आहे की जयेश भोईर आपल्यातला आहे, आपला माणूस आहे, नगरसेवक आजच्या दिवशी सोडून द्यायचं। आजच्या दिवशी सगळी पदं सगळी पुरुष असण्याचं ते बाजूला सोडायचं, सर्व आचार विचार रिस्पेक्ट करून आजचा दिवस ते रिस्पेक्ट। कोण येऊन कलर लावेल काय लावेल शिव्या पण ऐकायला, म्हणजे समाज या हिशोबाने शिव्या पण आजच्या दिवशी ऐकायला आनंद वाटतो मला। आहे मोदा गावातली होळी जी आता आपण दाखवतोय, या सगळ्या बायका ज्यांची आपण दृश्य बघतोय आता न्यूज 18 लोकमतवर, की एरवी सगळा पुरुषी अहंकार आपल्याला या गावात काय अनेक तिकडे बघायला मिळतो, पण आज मात्र तो सगळा गळून पडतो। जेवण बनवण्यापासून महिलांची अगदी वाजत गाजत त्यांना होळीपर्यंत आणणं हे सगळं सुरू असतं। जे स्वाती, आणि खरोखरच एक वेगळी परंपरा आज पाहायला मिळाली भाईंदरच्या उत्तन या ठिकाणची। आज धुलिवंदनाच्या निमित्तानं धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी, या सगळ्या दृश्यांसाठी। महिला वर्षाचे 365 दिवस काम करत असतात, मात्र हा आजचा एक दिवस असा की त्यांना पूर्णपणे विश्रांती दिली जाते। जेवण करण्यापासून सगळी कामं ही पुरुष करतायत आणि धुलिवंदनाचा क्या हा सण वेगळ्या पद्धतीनं साजरा होतोय भाईंदरच्या उत्तनमध्ये।